एक लक्षात घ्या, गावगाड्यामध्ये मराठा समाजाचा मोठा भाऊ आहे, ते सगळ्यांना मान्य आहे आणि सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे. महाराष्ट्रात राहतो तो मराठा ही एक आपली एक संकल्पना आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज आपण बोलत आहे, त्याच्या पलीकडे काही दुसरं काही. गंगापूर तालुक्यातील लासू स्टेशन येथील पोलीस चौकीमध्ये गंगापूर देवगाव व शिल्लेगाव येथील ठाणे हद्दीतील मराठा ओबीसी समाजाची शांतता बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये मराठा व ओबीसी समाजातील अनेक मान्यवरांनी आपापली मते मांडली. यावेळी समाज बांधवांना मार्गदर्शन करत असताना अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी सांगितले की कुठल्याही समाजाचे आंदोलन हे शांतताच्या मार्गाने व्हायला हवे, कारण प्रत्येक आंदोलनामध्ये समाजकंटक असतात व ते संधीची वाट पाहत असतात व त्या शांततापूर्ण आंदोलनाला गालबोट लावण्याची प्रयत्न ते करत असतात. त्यामुळे कुठल्याही समाज बांधवांनी आंदोलन करताना पोलिसांना कळवायला हवे असे सांगून कायगाव टोका येथील मराठा समाजाचे आंदोलन अंगावर काटा आणणारे होते असे सांगितले व नुकत्याच बीड येथील आंदोलनाचीही धग सर्वसामान्य लोकांना पोहोचली असून सर्वसामान्य मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे असे सांगितले. यावेळी ओबीसी बांधवांतर्फे कडुबाळ महाराज गवांदे तर सकल मराठा समाजावर तर्फे संतोष पाटील जाधव, शुभा संघटनेचे देवीदास पाटील साहेब पाठे, अनिल बबलू पाटील पोळ, विनायक पाटील चव्हाण आदींनी आपापली मते मांडली तर आभार उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त पवार यांनी मानले. यावेळी मराठा व ओबीसी बांधवांनी बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली होती. पहिल्यापासून मराठा समाजाचे जेवढे आंदोलन झाले त्या आंदोलनामध्ये किती तरी भाग घेऊन बऱ्याच ठिकाणी आम्ही बघायचो. 16 ते 18 मध्ये पाहिलं भाषण करायला सगळे जे हे असायचे समोर पुढे ते ओबीसी बांधव असायचे. एक लक्षात घ्या, गावगाड्यामध्ये मराठा समाजाचा मोठा भाऊ आहे, हे सगळ्यांना मान्य आहे आणि हे सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे. महाराष्ट्रात राहतो तो मराठा ही एक आपली एक संकल्पना आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज आपण बोलत आहे, त्याच्या पलीकडे काही दुसरं काही झाला सगळं हे करून सगळा तो विधी आपण व्यवस्थितरित्या पार पडला. त्याच्या शेवटपर्यंत विधी देऊ मला हे सगळं आठवत आहे, मला ते आता अंगावर एकदम शहारे आले. हे सगळं झाल्यानंतर हा जो प्रसंग घडला त्याच्यानंतर साधारणतः अर्धा एक तासाने घडलेला प्रसंग, आम्ही पुलाच्या अलीकडे होतो, तुम्ही जे म्हटलं की भाषण सुरू होतं वगैरे वगैरे, मी सर्व बांधवांना या ठिकाणी उपस्थित असल्यानं सगळ्यांना सांगतो, आपला तालुका अतिशय चांगला, म्हणजे महाराज जसं म्हणाले त्याप्रमाणे सद्गुरू गंगागिरी महाराजांना मानणारा, जगानंद स्वामी महाराजांना मानणारा आणि आपल्याकडे वारकरी संप्रदायाची परंपरा, आपण सर्व चांगल्या भावनेने प्रेरित होतो.